हेलो गाइस, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। हाय हार्दिक। हाय। आज आम्ही दोघांनी ते आम्ही प्री वेडिंग साठी घेतलेलं ना सेम स्वेटशर्ट ते घातलंय। तर आता सकाळचे 6 वाजले आहेत अराउंड आणि आम्ही चाललो आहेत पुण्याला। आम्ही चाललो आहेत फ्लॅट शोधायला आम्हाला राहण्यासाठी। ॲक्च्युली त्या दिवशी जेजुरीला जेव्हा गेलो तेव्हा पण येताना आम्ही बघितले पण ते आम्हाला नाही आवडले। सो काल एक दिवस रेस्ट केली आणि आज आम्ही परत चाललो आहेत पुण्याला आमच्या फ्लॅट शोधण्यासाठी, अपार्टमेंट हंटिंगसाठी। सो हा व्लॉग आहे अपार्टमेंट हंटिंग व्लॉग। सो व्लॉग पुढे बघायच्या आधी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा नोटिफिकेशनसाठी आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा। डोळ्यावर झोप येतो ती, सो आम्ही थोडंसं स्टॉप घेतला आणि इथे फूडसाठी ऑप्शन्स येतात। मी हे पिकल टिकल मखाना फर्स्ट टाईम ट्राय करते, देन हे वेफर्स घेतले चॉकलेट फ्लेवर। हार्दिकला झोप येते म्हणून हार्दिकसाठी हे रेड बुल असेन्शियल। पोहोचणार आहेत आणि हार्दिक आता सांगतो की स्टे साठी अजून अरेंज नाही केलेलं, तिकडे जाऊन काय आपण प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन खाली एक असं विचारणार आहे का? असं विचारणार आहे कारण मी इकडे जात आहे ना टाइम, म्हणजे आता एक तास आधी आम्हाला बुक करायचं स्टे साठी, जाऊन चेक इन करून सामान ठेवू आणि मग आम्ही फ्लॅट वगैरे बघायला जाऊ। छान लाईट आहे, ते मस्त दिसत ना हार्दिक। नाश्त्याला खाणार आहेत आम्ही चीज पावभाजी आणि हार्दिकचं लक्ष पण नाही बघितलं, मी याला खायला आणून दिलं, हा नुसता टाइमपास करतो फोनवरती। बघा सगळ्यांनी, बघा बघा हॅलो गाईज, आता आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत, आता चेक इन करू थोडा वेळ रेस्ट करणार बिकॉज लोकर येते थोड्या वेळानंतर भेटणार। आम्ही लंच पण नाही केला, मग कंटाळा आला ट्रॅव्हल करत, थोडं रेस्ट करणार, झोपणार आम्ही मस्त, मला झोप काढायची आहे आणि कारण लग्नाची जी टायर्डनेस आहे ती अजून गेलीच नाही आहे, सो मस्त एकदम रेस्ट करायची आज आणि त्याच्यानंतर जाणार फ्लॅट्स बघायला आणि तुम्हाला पण दाखवणार। ॲक्च्युली एक दोन फ्लॅट्स आम्ही ऑलरेडी शॉर्टलिस्ट केलेले आहेत कारण आम्हाला ते आवडलेले आहेत, पण आय होप ते जसे फोटोज बघितले तसे रिअलमध्ये असावेत, बघूया। हनीमूनला झाला वेळ आहे अजून, म्हणून एक दिवसच सही कुठेतरी स्टे करायला मिळत, थोडं टाइम स्पेंड करायला मिळत। ओके, तर हा आहे पूल व्ह्यू आमच्या रूमला आणि ही असणार आहे आमची आजची रूम। नाईस, सोफा आहे आणि इथे मिरर मध्ये मी दिसते। ओ माय गॉड, व्हाट अ बडीकट रूम दिसते। हो, मी हार्दिकला कधीपासून बोलत होते की मला प्लीज प्लीज मला बाथटबवाल्या रूममध्ये स्टे करायचं आहे, प्लीज प्लीज, आणि इकडे बेड आहे आणि इथे बाथटब आहे। यार लग्नाची इतकी थकले इतके थकले, मी त्या गरम पाण्यात झोपी तर झोपणार असते, मी तिकडे जाऊन बसणार। थँक्यू। एका दिस केला आणि नंतर तो बोलला की दोनचं करू का, म्हटलं इथे डबल रेट लावायला 500 एक्स्ट्रा। गाईज, एक तर लास्ट मोमेंट रूम बुक केली आणि हार्दिकने रूम बुक केली, इथे येऊन सांगतोय सॉरी सर एकाच सिंगल ऑक्युपन्सीसाठी रूम बुक आहे। मला कशाला घेऊन तुला एकट्याला राहायचं आणि आता मला जर राह मिळालं असतं ना तू तर मार खाल्ला असता। छान आहे, नावचं नाव हॉटेलचं नाव काय मी वाचलं पण नाही, ऑर्किड हॉटेल। ऑर्किड हॉटेल कुठे बांगेरमध्ये आहेत ना?
बानेर मध्ये हायवे जवळ आहे ऑर्किड हॉटेल. अजून तरी छान वाटलं, बघू यांची सर्व्हिस कशी आहे. ओके, फर्स्ट टाइम, माझं तरी फर्स्ट टाइम आहे. हार्दिक खूप फिरतो, माझं फर्स्ट टाइम आहे लक्झरी हॉटेलमध्ये. हा, तू जास्त फिरतो ना, ऑब्व्हियसली मुली कमी फिरतात. थांबतो, मला मेन्यू दाखव. डोसा 300 रुपये ना, ऑमलेट 300 रुपये. देऊ का मी अंडा आणून ह्याला बनवून 20 रुपयाचा ऑमलेट? काय रेट लावायला लागलेत काय माहिती. खाली बाहेर जायला खूप कंटाळा आला, आत्ताच ट्रॅव्हल करून आलोय म्हणून आम्ही रूम सर्व्हिसने बिर्याणी ऑर्डर केली आणि बघूया यांची बिर्याणी कशी आहे. स्मेल तरी मस्त येते. तो तिकडे चिल मारतोय खायचं टाकून. खूप कंटाळा आलाय खाली जायला म्हणून आम्ही होम सर्व्हिसेस ऑर्डर केला होता म्हणून लंच इन बेड. यार सिरियसली, मी इतके 4-5 दिवस झाले वाढव अगदी की एक दिवस मला एक दिवस बाहेर राहायचं, एक दिवस विचार केला थोडासा रेडी होऊन बाहेर निघते. बिकॉज ट्रॅव्हल करून आलेले आम्ही लिटरली टी शर्ट अँड ट्रॅक पॅन्ट आलो होते दोघं पण. सो आता चांगलं रेडी होतो आणि मी रेडी आहे, हार्दिक अजून रेडी होतोय आणि आता आम्ही निघणार आहेत. बिकॉज दुपारी खूप मस्त शांत झोप लागली आणि त्याच्यानंतर ब्रोकरचा कॉल आला की 2 फ्लॅट जे बघणार होते ते ऑलरेडी रेंट आउट झाले. सो एक ब्रोकरकडचे फ्लॅट आता बघायला मिळणारच नाही, दुसऱ्याकडे आहे तो दाखवणार आहे. आज 2च बघायला मिळणार आहे, सो ते बघायचे आणि उद्या दाखवणार आहे. सो आजच होऊ शकलं, आजच आवडलं तर खूप बरं होईल उद्याचा टाइम. वाचा आम्ही निघालो आहेत आता फायनली फ्लॅट बघायला. सकाळपासून आले ते 2-3 विजिट कॅन्सल होऊन गेला जसं मी तुम्हाला बोलली, ते ऑलरेडी रेंट आउट झाले. सो आता 5:30 वाजले, 6 वाजताचे टाईम होता, तिथे पोहोचतोय आणि होपफुली आवडू दे, चांगलं होऊ दे. कारण हार्दिकच्या ऑफिसच्या एकदम जवळ आहे तो फ्लॅट, इथे आम्ही बघायला चाललो आहे. एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे, फक्त आपण जायच्या आधी रेंट आउट नाही झाला पाहिजे बस, आणि चांगला असला पाहिजे आता जसं काही रिक्वायरमेंट्स आहेत आमच्या त्या असल्या पाहिजे. हार्दिकची आवडती सिटी. हार्दिक खुश, पुण्यामध्ये आला एकदम खुश. भविष्याला जरा कधी पुण्याला जातो कधी पुण्याला जातो असं चालू असते. मला टाकून टाकून पळत होता उडाला. लग्नाचे स्टार्टिंगचे 3-4 महिने एकदम लॉंग डिस्टन्स होऊन गेलेला आमचा. इकडे येऊन राहिलेला कधीतरी येत होता आणि आधी उलट लॉंग डिस्टन्स नव्हतं, पालघर भविष्य असं होतं. आधी वॉशरूम बघून घ्या आणि इथे क्लिनिंग करून मिळणार ना. ही बिल्डिंग आहे आणि हे आर्थिकचं ऑफिस आहे. हे हार्दिकचं ऑफिस आहे इतक्या जवळ. त्यांना सगळं एक्सप्लेन केलं ते पेट्स सिच्युएशन. अच्छा, म्हणजे कन्फर्म नाही आहे का? नाही कन्फर्म नाही, पण पहिले आधी विचारलं होतं, ते म्हणले की बघू आपण, पण जे फायनलाइज ह्याच्यावर आलं तेव्हा बोलून. हे हार्दिक गार्डन कुठल्या बिल्डिंगचं आहे? हेच बिल्डिंग आहे ना? हे उघडत नाही आहे हार्दिक. हार्दिक बाल्कनी बघा ना. स्वामी 2 फ्लॅट बघितले एका बिल्डिंगमध्ये, 4 खाली आहे ज्या बिल्डिंगमध्ये आम्हाला हवं आहे. कारण ती बिल्डिंग हार्दिकच्या ऑफिससमोर एकदम अशी 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. बट प्रॉब्लेम असा झाला आहे की आधी सगळं विचारत आहे ते काय बोलले आणि सगळं आता होत आलं तेव्हा ते बोलतात की चेक करावं लागेल सोसायटीच्या चेअरमॅनकडून की पेट अलाउड आहे काय.
आणि पे अलाउड असणं आमचा मेन क्रायटेरिया, बिकॉज त्या दिवशी पण जेजुला होते आपण, आम्हाला एक फ्लॅट असा ऑलमोस्ट फायनल झाला आणि एंडला ते बोलले पेट्स अलाउड आहे, सो आम्ही कॅन्सल केला बिकॉज ऑब्व्हियसली स्कूबी येणार तर पेट अलाउड असले पाहिजे. तर बघूया आता उद्या कळेल काय होते, उद्या ते उन्हर येणार आहेत आणि होपफुली उद्या फायनल व्हावं कारण परत येणार आम्ही आहे नाही होणार आहे, आणि उद्या लवकर निघता येईल आम्हाला घरी जायला, तर उद्या मी माझ्या घरी जाणार आहे. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही आता रेडी झालो, खाली जाऊन ब्रेकफास्ट करतो आणि नंतर आमचं जे काम आहे ते पूर्ण करायचं आहे. बघा बघा हा केक कसा रेडी होतो. हाय गाईज, चला ब्रेकफास्ट करायला बघू. इथे ते बोलले की खूप सारे ऑप्शन्स आहेत ब्रेकफास्टला, मला बघायचं आहे काय काय ब्रेकफास्टला आहे. आय डोंट नो मला शूट करायला होईल का नाही, लेट्स सी. ब्रेकफास्ट करायला गेलेलो आणि खूप ऑप्शन्स खूप होते हां, म्हणजे ते फ्रेंच डेझर्ट्स वगैरे असतात, मफिन्स, फ्रूट केक्स, त्याला काय बोलतात क्रॉसिन, काय बोलतात वर्ड नाही येत मला, ते सगळं होतं. बरेच सारे ऑप्शन्स होते एक बाजूला, देन ओट्स, हनी ओट्स, मसाला ओट्स, मिल्क, कोल्ड मिल्क, वॉर्म मिल्क, एक्सेट्रा एक्सेट्रा. देन एक साईडला सगळं चिकन सॉसेज, देन चिकन असं ते बॉईल केलेले असे ते जसं आपण बटाट्याचं असते ना स्लाईस, तसं स्लाईस चिकन, त्याच्यानंतर पॅनकेक वगैरे ते, मग एक साईडला डोसा सेक्शन, मग ग्रिल टोमॅटो, हनी कॅरेट, काय 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 प्रकार होते बापर, मी तर फर्स्ट टाईम बघितले. आणि पनीरचे पण ऑप्शन्स होते, महाशिवरात्री म्हणून मी व्हेज घ्यायला गेली आणि पनीर एक रेड कलरचं काहीतरी होतं, नाव पण नव्हती मी वाचलं, एक व्हाईट कलरचं पनीर काहीतरी राऊंड केलं होतं. जे जे घेतलं सगळं कच्चं, नुसतं त्याच्यावरती काळी मिरी आणि मीठ टाकलेलं कच्चं. एक होतं सॉस होता, मी घेतला तो सॉस म्हणजे काय फक्त टोमॅटोला असं असं मिक्स करून काहीतरी दिलं, ते पण कच्चं. ग्रिल टोमॅटो, चिक्कन वगैरे ते तिथे ठेवलं, ते पण कच्चं दिसत होतं सगळं. मे बी इथे सगळे फॉरेनर्स खूप दिसत होते त्या हिशोबाने ब्रेकफास्ट असेल, आणि इंडियन म्हणजे जे आपल्याला थोडंफार जे मसाले नीट शिजलेलं लागतं त्याच्यामध्ये डोसा आणि ते पोटॅटो पॉप्स आणि तेच मफिन्स, फ्रूट केक, हेवालेच ऑप्शन्स होते. बाकी सगळं एकदम फॉरेनर्सच्या लायकीचा ब्रेकफास्ट होता. मला तर खायलाच होतं होतं, मी आधीकडे बघत होते, एक कॉन्शियस फील होत होतं खाऊ की नको खाऊ, खाऊ की नको, जे पण घेतलं ते पण असं जीवावर खाल्लं मी, पोटॅटो पॉप्स आणि हेच खाल्लं बहुतेक, फ्रूट्सच खाल्लं. फनी आहे, मी व्हिडिओ शूट करणार होती पण कसं तरी झालं, मी नाही शूट केलं लास्टला, फक्त ते एक सेक्शन होतं त्याचं मी असं शूट केलं पटकन. अजून आम्हाला चेकआउट करायला टाईम असं थोड्या मी झोपते कारण मी सकाळ सकाळ 7 उठून बसलेली, मला जाग आली, अंग करून मी रेडी होऊन बसली, सो आता थोडा झोपते. मग 12 चेकआउट आहे बट आम्हाला थोडं काम आहे सो आम्ही लवकर चेकआउट करतो. गाईज आम्ही आता घरी निघालो आहेत आणि साक्षीला रस्त्यात भेटायला आलो, साक्षी रस्त्यातच राहते, साक्षीचं स्टॉप आहे, साक्षीने असं हात केला, दीदी मी इकडे आहे थांब. साक्षीला थोडी भूक लागली तर साक्षीला लिंबू सरबत प्यायला बाहेर घेऊन आलाय, लिंबू सरबत मागे डॉमिनोज, लिंबू सरबत घ्यायला बाहेर घेऊन आलाय आणि निघतो आता आम्ही, पण 10 वाजतील कारण आता मेन ट्रॅफिक लागेल रात्री बरोबर, 10 चक्रा पण होतील देव जाणो, पण आता खाल्ल्यावर आम्ही थांबणार नाही. साक्षीच्या हॉस्टेलपासून 300 किलोमीटरवर डॉमिनोज होतं, साक्षीला माहिती नाही की डॉमिनोज होतं इथे जवळ. 300 किलोमीटर सगळे 300 किलोमीटर तर आपलं घर आहे. आणि फायनली आज मी घरी जाणार, त्या दिवशी गेली होती एक दिवसात परत आली, आता मी 4-5 दिवस मस्त घरी राहणार आणि मी जॉईन करते मंडेला आणि मला खूप कंटाळा आला आहे ऑफिसचं काम करायला, असं सुट्टी फील आहे, 2 निघून गेले कुठे गेले माहिती नाही पडत. भेटू येऊ करता मी त्याला फोन करून कर मला जा झोप आता. 6 गेलेत आतापर्यंत, ट्रॅफिक लागली नव्हती पण ठाण्याला थोडीशी ट्रॅफिक आहे. मी हा व्लॉग आता एंड करते कारण मी व्लॉग एंड करायला विसरली होती ऑब्व्हियसली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग आणि नक्कीच आता जे आम्ही शिफ्ट होणार आहेत त्याचा पण व्लॉग बनवणार आहेत आणि जे नवीन घराची शॉपिंग करणार ते सगळं व्लॉग मी बनवणार आहे. सो स्टे ट्यून्ड.